वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल जलगाव। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मंदिरे गेल्या 8 महिन्यांपासून बंद करण्याचे आदेश दिले होते। तेव्हापासून मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद होते। काल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार दीपावलीच्या पाडव्यापासून म्हणजे आजपासून संत मुक्ताईचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या देवस्थानकडून मुक्ताईसाठी साडी चोळीची भेट भाऊबीजेला देण्याची प्रथा आहे। या प्रथेनुसार ज्ञानेश्वर महाराजांच्या देवस्थानाच्या वतीने मुक्ताबाईला साडी चोळी भेट देण्यात आली। आज रोजी मुक्ताई मातेला भावाचे आलेले साडी भेट परिधान करण्यात आली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते सपत्नीक मुक्ताबाईची पूजा करण्यात आली आणि आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी मुक्ताबाईचे मंदिर खुले करण्यात आले। राज्य शासनाचे मुख्यमंत्री माननीय आमदार उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांनी राज्य शासनाच्या वतीने कालच आदेश दिले आणि आज पाडवा 3 दिवस आहे, भाऊबीज आहे, अशा शुभमुहूर्ता मुक्ताईचे दर्शन भाविकांना होत आहे याचा अतिशय आनंद आम्हाला होतो आहे। गेल्या महाशिवरात्रीनंतर आजपर्यंत मंदिर बंद होतं, मनामध्ये खंत देखील होती, परंतु कोरोनाचं महासंकट असल्याकारणाने आम्ही काही करू शकत नव्हतो। सर्व भाविकांना विनंती आहे की मास्क वापरा, अंतर ठेवा, मुक्ताईचं दर्शन घ्या आणि गेल्या 4 महिन्याचा अनुभव आला आहे, पुढील 4 वर्षात आपलं जीवन सुखसमृद्धी हो ही मुक्ताईचरणी प्रार्थना। सोहळ्याकरता खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे आणि आजचा हा औचित्याचा जो भाग आहे, आज महाराष्ट्र शासनाने सुद्धा सर्व महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळं खुले करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंचं मोठेपण हे खऱ्या अर्थाने अधोरेखित झालेलं आहे। जेव्हा या विश्वाच्या कल्याणाकरता अवताराला आलेले ज्ञानोबा राय ताटी लावून बसले तेव्हा मुक्ताबाईंनी त्यांना त्या ताटीतून बाहेर काढण्याचं काम, हे तुम्ही तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही सुद्धा त्या लॉकडाऊनमध्ये असलेले ते लॉकडाऊन खुलं करण्याचं काम आदिशक्ती मुक्ताबाईने विश्वकल्याणाकरता त्या कालखंडामध्ये केलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती आज सुद्धा या भाऊबीजेच्या पर्वावर जे मुक्ताबाईंच्या या भाऊबीजेंच्या साडी चोळीच्या भाऊ आणि बहिणीच्या भेटीच्या निमित्ताने त्या महाराष्ट्राचं सर्व धार्मिक स्थळाचं जे प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।